नमस्कार मंडळी, मी विनय प्रकाश रावराणे तुमच्या घरात होत आहे अनुरुद्ध प्रवासमध्ये. सो तुम्ही टायटल वाचला असेल, 1848 चालू झालेलं हे पंचम पुरीवाला हॉटेल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्सला आहे. मी दाखवलं आहे कसं ॲड्रेस कुठे येतो. 1848 म्हणजे जवळजवळ आता 172 वर्ष झाले, एवढं जुनं आहे. अजूनपर्यंत तिकडे तेवढीच गर्दी असते, लाईन लागते, पण वर्थ आहे. मी डायरेक्ट विषय असा केला की डायरेक्ट की आपण पंचम रॉयल थाळी मागवूया. म्हणजे काय, त्यामध्ये सगळं ती चांगलं भरून येतं. दोघातील आम्हाला मस्त झाली थाळी, ते नक्की बघा तुम्ही. तिथून नंतर आम्ही पुढे गेलो क्रॉफर्ड मार्केटला. क्रॉफर्ड मार्केटला तर बाबा विचारून सोय नाही, चालायची जागा नाही, गाडीला जायला जागा नाही. खरंच हॅट्स ऑफ आहे सगळ्या आपल्या पोलीस बांधवांना, भगिनींना, कारण का तेवढ्या उन्हामध्ये, एवढ्या ह्युमिडिटीमध्ये, एवढ्या गर्दीमध्ये ओव्हरऑल त्यांची ड्युटी करतात ट्राफिक आणि आपले बाकीचे पोलीसवाले पण. तर खरंच हॅट्स ऑफ आहे यार, खरंच. कारण का तेवढ्या गर्दीत असं वाटतं, मला वाटतं की कधी मी घरी जातो तिकडनं. बट काय, आता दिवाळी म्हटलं की शॉपिंग येते आणि आपलं होलसेल मार्केट तिकडे बरेच सगळे आहे, त्यामुळे बरंपैकी होतं तिकडे. तर हा छोटासा ब्लॉग होता, म्हटलं की पंचम पाणीपुरी, पंचम पुरीवाला मला सॉरी ऋतुजाने दाखवला, सांगितलं की मस्त आपण बघूया. बहुतेकांना माहिती आहे, जिने आपल्या म्हणजे आई वडील ज्या इच्छा आहेत त्या इच्छा लोकांना सगळ्यांना माहिती असेल. नवीन लोकांना माहिती असेल, पण फार जुनं आहे ते. तर नक्कीच तिथे गेला तर तिथे कोणाला विचारा, गुगल मॅप करा, नक्कीच तिकडे जाऊन येतं. म्हणजे एक सजेशन देईन, रिकमेंड करीन फक्त, बाकी जायचं नाही, स्वतःचा तुमचा डिसिजन आहे. तर हा ब्लॉग नक्कीच आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट, सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. कोण होतं तिथे जाऊन आला असेल तर त्यांनी नक्की तिकडचा एक्सपिरियन्स शेअर करा पंचम पाणीपुरीवालाकडे. आणि चॅनलवरती नवीन असेल तर आपलं हे काय म्हणतात त्याला, सबस्क्राईबचं बटन आहे ब्लॅक कलरचं, ते सबस्क्राईब करा जेणेकरून पहिला व्हिडिओ तुम्हाला येणार. फ्लिकरी होता ना व्हिडिओ, आय गेस कारण मी सेटिंग चेंज केलेली, पण आता परत अपडेट झालं आहे सॉफ्टवेअरमध्ये, काय चेंज झालं बघायला लागलं आता सेटिंग मला. सो आता नवीन ब्लॉग पण आता दिवाळीचे ब्लॉग येणार सगळं, आता बाकीचे असणार सगळ्यात रेग्युलर ब्लॉग. जुने काय काय कोकणातले ब्लॉग पण बाकी आहेत अजून, ते पण येतीलच. तर आम्ही ब्रेक घेतला कारण ते सिरीजमध्ये नव्हते, ते वेगळे शूट केलेले होते. तर तो आता मे बी आपण तो पण मध्ये येईल कदाचित दिवाळीच्या याच्यामध्ये, नंतर पुढे मागे कसाही. तर नक्कीच सगळ्यांना आवडेल. तर लवकरात लवकर आपण नवीन ब्लॉग भेटू. टिल देन हरिओम श्रीराम अंबज्ञ ना सवित ना सवित ना सवित. रॉयल पंचम, पंचम रॉयल. तो आपण आता पंचम रॉयल थाळी घेतलेली आहे, त्यामध्ये एक मला वाटतं ही कोबीची भाजी आहे ना, ही कोबीची भाजी आहे. ही छोले, ही पनीर आहे, बोललेलं पनीर आहे. ही कढी वाटते मला, ही आलूची भाजी आहे, ही बुंदी आहे, बुंदी रायता आहे, आणि हे छोले आहे, आणि हे काय माहिती पण ते बोला, एक वेजिटेबल भाजी असेल. त्यात आपल्याला 5 पुरी आहे, 2 पुरी आहेत आणि 1 पापड आहे आपल्याला इकडे. एक टेस्ट करून सांग कसं वाटतं. ओके ओके ओके, अच्छा एक आधी सुरू आहे. ओके, आता एकदा टेस्ट करून दाखव. हा, टेस्ट करून दाखव. हवं टेस्टी आहे. टेस्टी आहे. आणि ह्या पुऱ्या आहेत ना, 5 वेगळ्या प्रकारच्या पुऱ्या झाल्या. साधी पुरी, मसाला पुरी, हिरवी पुरी, ही वेगळी पुरी आहे आणि ही वेगळी पुरी आहे. अशा 5 टाईपच्या पुऱ्या आहेत बोललेला. आणि हे आपला तूर लागतं, आपला तूर लागतंय. हे CSMTला आहे, 1848 पर्यंत हॉटेल आहे. आणि थँक्स टू ऋतुजा तुम्ही मला दाखवलं. आता मी ही वेगळी पुरी ट्राय करून बघतो. नुसती कोण बघायची नुसती. शुअर, ड्राय फ्रूट गुलाब लस्सी थोडी देर के बाद. ओके थँक्यू. हा एक आपल्याकडे राईस दिला आहे त्यांनी वेज पुलाव म्हणून. ड्रायफ्रूट आपलं आहे, कस्टर्ड सारखं आहे, एक खीर सारखं आहे ती. हा, आणि आपल्याला 5 प्रकारच्या पुऱ्या, 2 प्रकारच्या भाज्या वेगळ्या, आणि एक पनीरची भाजी, छोले, रायता, कढी, आणि हे ऑर्डर कम्प्लीट लस्सी कम्प्लीट. हे आपली पंचम रॉयल झाली आहे. ओके कडक कडक, थँक्यू तुझ्या. आता ही पुरी कशी सांगतो मी,
मस्त मस्त जेवायला तो तुझ्या आपल्याला कढी टेस्ट करून दाखवतो ना कढी कशी आहे मी फर्स्ट टाइम खाल्ली आहे कढी पकोडा जे म्हणतात ना ते अच्छा हे मस्त आहे कारण का बघितलं ना ही पालकची भाजी आहे ही फ्लावर ना फ्लावरची भाजी आहे आणि ती पनीरची आहे ती कढी आहे ही पुरी भाजीची ऍक्च्युली पुरी भाजीची भाजी आलू पुरीची हा ही आहे ही छोले पनीर आहे आणि हे रायता आपण दाखवलं मागास सो आता थँक्स टू ऋतुजा तिने आम्हाला हे सांगितलं आहे आपल्याला आणि आपल्याला इथे वेगळा हे दिलेलं आहे आणि आपल्याला एक ते मगाशी सांगितल्याप्रमाणे फ्रूट आहे आणि खीर आहे त्यावर ड्रायफ्रूट टाकलं आणि राईस आहे आणि लस्सी आलेली आहे हे CSMT स्टेशन आहे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि तिथून म्हणजे अपोजिटला आपण गेटवे आपण त्याला लाईन जाते इकडे ना रस्ता इकडे तुम्ही बघाल ना तिकडे हे पंचम पुरीवाला सिन्स 1848 म्हणजे आता ऑलमोस्ट 1.5 वर्षाच्या वरती झालेलं आहे आणि इथे अशी लाईन लागते बरीच लाईन लागते इथे आता लेट्स सी आपल्याला त्या कॅमेरा सेंट्रल कॅमेरा बघू चलो कंदील आहेत तिथे पण कंदील आहेत कंदील आहेत इथे लाईटिंग बोलत अशी लाईटिंग आपण घेतलं ना तशी का शॉप मध्ये इकडे आलात ना कधी गर्दी गर्दी एवढी असेल इकडे आतमध्ये जाम गर्दी गर्दी असते जाम गर्दी असते इथे आतमध्ये म्हणजे बघा इकडे तुम्हाला पण इथं तुम्हाला डेकोरेशन वगैरे करायला एकदम सफिशियंट टाइम मिळतो इकडे आतमध्ये गल्लीत इथे गर्दी कम्पेरिटिव्ह कमी असते ना इथे तोंडामध्ये इथे लेफ्टला हवा इथे फटाके आहेत छोट्या मुलांसाठी पुढायला पुढायला असते इथे तोरणं आहेत कोणाला हवी असेल तर बघा ज्या झुंबर पण आहेत ते बघ बघायचे आहेत झुंबर आहेत लाईटिंग आहेत बरं आहेत बरं ऑलरेडी आहेत मार्केट नवीन नवीन काय काय येत आहे फक्त आपल्याला फिरत आलं पाहिजे बस आमच्याकडे इथे आपल्याला जे रेग्युलर युज मध्ये होतात वॉशरूमच आपलं जे आपलं ते इकडे सामान वगैरे सगळ्यांच्याकडे मिळतं मी आता बऱ्यापैकी घेतलंय यांच्याकडे है ना एक मिनिट दाखव जरा मी माईक लावतो जस्ट काढून बघितलं चालू आहे की नाही इकडे डबे पण आहेत त्यांच्याकडे आपण असं टेबल आपण बघतोय अरे वा बेस्ट वॉशरूम मी आणे गेले हे सगळं ना बार भी भेटत आहे
ये इससे थोड़ा थोड़ा बड़ा साइज है? नहीं, 18 इंच से बिग नहीं आएगा, 18 इंच। हाँ मतलब तो आपले वैसे मोटा है बोल। हाँ आपले वैसे 12 इंच। सर। वहाँ पूछो ना वही। ये लाइटिंग है, मरोट लाइटिंग है ठीक है। तो वो भी आप लोग आपने ऑलमोस्ट घाला है देखो, सर आयला नहीं है, ऑलमोस्ट अपन कवर के लिए इतने इतने लाइटिंग है वगैरह का प्रकार से पण आयला मला मार्केट मध्ये काय नवीन घेतलं आहे, हायटेक आहे, सुरू वाला सगळं सगळं ते हायटेक आहे का, नवीन असं काय नाही।